नमस्कार आणि शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण आलेलो आहे महिमंडनगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो अपरिचित आहे आणि खतरनाक सुद्धा आहे। जेथे येण्यासाठी जो मार्ग आहे तो खूपच खतरनाक आहे आणि वेगळाच आहे। तर आता आपण या किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहे, चढाई करून अर्धा तास, अर्धा पाऊण तासाची। आणि येथे पाहू शकतो या टाक्यापाशी आता आपण आलेलो आहे। हे जे टाका आहे, खांब टाका आहे, जे आतपर्यंत गेलेलं आहे पाहू शकतो आपण। आणि समोर शिल्प दिसत आहेत ते, हां हां, हे जे येते आपण शिल्प पाहू शकतो। असे इथं सती आहे, सती आणि इथं पिंड दिसत आहे आपल्याला, म्हणजे त्याची पूजा करत आहे असे इथं दाखवत आहेत। आणि हा किल्ला येतो तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी आहे। अवघड असा हा किल्ला आहे, जो अख्खं व्याघ्र प्रकल्पात येतो। जिथे येण्यासाठी आपल्याला चेकपोस्ट आहे मध्ये, रघुवीर घाटातनं वर आल्यानंतर आपल्याला एक हॉटेल लागतं। त्या हॉटेलपासून सरळ आल्यानंतर आपल्याला एक चेकपोस्ट लागतं। त्या चेकपोस्टमधनं जंगलाच्या रोडमधनं आल्यानंतर आपल्याला पहिलाच असा वर टर्न आहे कॉर्नरला, जिथे आपल्याला वर गेलेला रोड दिसतो। त्याच रोडने सरळ जायचं आहे, तिथे एक समाधी आहे, ती समाधीच आपली एक खून आहे। आणि त्या समाधीवरून आपल्याला वर जायला येते, तर तिथूनच मार्ग आहे। अख्खा मळलेली वाट आहे म्हणून काही टेन्शन नाही। हा जो किल्ला येतो तो जावळी तालुका सातारा जिल्हा येथे येतो। असा हा सुंदर महिमंडनगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आमचा चॅनल जेड व्हेंचर्सला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर बाजूची घंटाही आहे, तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तोपर्यंत बाय बाय। व हा अपरिचित गड सर्वांनी पाहावा ही विनंती। पोस्टच्या थोडं पुढं आल्यानंतर एक दोन तीन वळणं आहेत की त्याच्यानंतर ते तिथं जो आहे बोर्ड, त्या बोर्डच्या जरा थोडं पुढं आल्यानंतर ना हा असा सरळ मार्ग गेलेला आहे। आणि सरळ मार्ग गेल्यानंतर वरती एक समाधी आहे, व समाधीच्या वरच्या बाजूला हा आपला किल्ला आहे, असं आपलं हे आहे। या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे। आणि हा असा एक रोड आहे, साधारण 1 किलोमीटर आल्यानंतर चेकपोस्टपासून उजव्या हाताला एक फाटा गेलेला आहे असा पाहू शकतो आपण। आणि यावरून आपल्याला आपली सफर चालू करायची आहे। साधारण अर्धा ते पाऊण तासाचा आपला ट्रेक आहे। अपरिचित आणि दुर्लक्षित असा हा महिमंडनगड आहे, खूपच खतरनाक होणार आहे आपली ट्रिप। या ट्रेकमध्ये आपणाला गवे ये किंवा रानगाई वगैरे अशा प्राणी असण्याची खूप शक्यता आहे, तर सावधगिरीने व या आपल्या सातारा जिल्ह्यातील अतिशय अवघड श्रेणीतला, अवघड श्रेणी म्हणजे हा कोयना व्याघ्र प्रकल्प याच्यात येत असल्यामुळे आपणाला या ठिकाणी खूपच काळजीपूर्वक व व्यवस्थित गवे असण्याची खूप शक्यता आहे। अशा या ठिकाणावरून आपण आज मी जय मनोहर कोकरे व शरद पिंगळे अशा आम्ही चौघं या सफरीला आलेलो आहे। खूपच एक आम्हाला म्हणजे आव्हानात्मक हा असा किल्ला आहे। समोर पाहत आहे ती आहे शिंदीगाव, शिंदीगाव हे जावली तालुका सातारा जिल्ह्यामध्ये असणारे शेवटचं गाव। व या शेवटच्या गावाच्या म्हणजे रत्नागिरी आणि सातारा याच्या बॉर्डरवर असणारा हा किल्ला आहे। वाट अशी दिसत आहे आपणाला, थोडं पुढं आल्यानंतर हा असा आपणाला दिसत आहे मार्ग। थोडा आपला व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे तो खडतर आहे किंवा वाट सापडत नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही खालून अगदी गडापर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे गव्यांनी असं हे नासधूस केलेले किंवा लोळलेले दिसत आहेत। असे बरेच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाण्यास भेटत आहे। गाडी पार्किंग करून आपण 1-5 मिनिटाची चढाई चाल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही एक समाधी पाहण्यास भेटत आहे। व समाधीच्या ह्या रोडने आपल्याला सरळ वर गडावर जायचं आहे। या ठिकाणी 2 मिनटं थांबून समाधीचे दर्शन घेऊ व थोडी साफसफाई करून ह्या समाधीची आपण पुढील मार्गाला आपण जाऊ। या ठिकाणी आपण थोडी सफाई करत आहे व
सफाई करून झाल्यानंतर आपण आपल्या या किल्ल्यावर जाणार आहे। सुंदर हा ट्रेक होणार आहे आपला। या समाधीपाशी आलो तर आपण समजून जायचं की आपला जो मार्ग आहे तो व्यवस्थित आहे। आता या समाधीची आपण थांबून व थोडं दर्शन घेतलेलं आहे व समोर एक वाट दिसत आहे आपल्याला। एक मोठी वाट आहे समोर स्ट्रेट गेलेली दिसत आहे, त्या वाटेने आपल्याला सरळ गडावर जायचं आहे। गडावर समाधीपासून साधारण अर्धा ते पाऊण तास धरून चाला व आता या समाधीपासून आपण असा सरळ एक पायवाट या जंगलामध्ये गेलेली आहे आणि जंगलाच्या पायवाटेने आपण सरळ गडाच्या दिशेने आता चाललेलो आहे। गडावर आपल्याला अर्धा तास लागणार आहे व मनोहर, शरद आणि जय ही आपली आजची टीम आहे व आपण या गडावर जाऊन जे काही अवशेष किंवा जे काही वास्तू असतील त्या सर्व पाहणार आहे। इथून रस्ता वेल व्यवस्थित गेलेला आहे व गवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळं काठी ही आपल्या हातात कंपल्सरी असावी ही विनंती। आता आपण गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहे व या ठिकाणी गव्यांची आपणाला ताजी विष्ठा पाण्यास भेटत आहे, त्याच्यामुळे सावधगिरीने जावी विनंती। महिमंडनगड हा आपला रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्हा या जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला हा गड आहे। या गडावर एकट्याने येऊ नये, ग्रुप नाला ते आपणाला फायदेशीर होईल, कारण या ठिकाणी मी सांगितलेलंच आहे की प्राण्यांचं वास्तव्य आहे। गाडी सातारा आणि रत्नागिरी जिल्हा व जावली तालुका आणि खेड तालुका याच्या सीमेवर असणारा हा आपला महिमंडनगड आहे। याची श्रेणी कठीण आहे व यासाठी येण्यासाठी आपणाला वन खात्याची परवानगी घ्यावी लागते, तसेच या ठिकाणी येताना काळजीपूर्वक यावे लागते। ह्या भागात गव्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे, अतिशय काळजीपूर्वक व आपल्यासोबत ग्रुपने या गडावर यावे। अशा या रस्त्यातून सावधगिरीने आपण चाललेलो आहे। या भागामधील वासोटा, बामनोली व कास पठार किंवा आपला महाबळेश्वर या पट्ट्यात येणारा हा किल्ला आहे व महिपतगड, रसाळगड, सुमारगड हे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या रेंजमध्येच हा किल्ला आहे व आपणाला इथून खेड हे तालुक्याचे गाव खेड तालुका रत्नागिरी व आपल्या पुणे जिल्ह्यातसुद्धा एक खेड आहे, खेड तालुका राजगुरुनगर आणि हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुका व खेड तालुक्याच्या पश्चिमेला साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणारा हा आपला रघुवीर घाट व घाटाच्या माथ्यावर गेल्यानंतर जिथं खिंड संपते एक हॉटेल आहे, त्या हॉटेलपासून साधारण 1.5 किलोमीटर पुढं एक चेक पोस्ट आहे आणि चेक पोस्टच्या पुढं आल्यानंतर 3 नागमोडी वळणं घेतल्यानंतर आपणाला आपला या गाडीला पार्किंग करून आपण या ठिकाणी वर चालण्यास सुरुवात करावी।
ट्रेक सोपा आहे, अर्ध्या तासाचा ट्रेक आहे, निम्म्यापर्यंत आलेलो आहे आम्ही। आता पुढील प्रवास करत आहे। या ठिकाणी एका दोघांचं कामच नाही, ग्रुपने यावी ही एक विनंती बार बार सांगायचं, कारण म्हणजे गव्यांचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे सावधगिरी, काटे किंवा काहीतरी असावं। पाहू शकतो आपण घनदाट जंगल, आजूबाजूचा परिसर पाहत आहे आपण, स्वच्छ सुंदर हवा या ठिकाणी अनुभव येत आहे। आणि या स्वच्छ सुंदर हवेचा आनंद घेत, निसर्गाच्या सान्निध्यात आज आपण हा महिमंडनगड करत आहे। महिमनगड, मंडनगड आणि महिमंडनगड, याच्यातील महिमनगड हा येतो खटाव तालुक्यामध्ये, व महिमंडनगड, मंडनगड येतो हा मंडनगड तालुका रत्नागिरी जिल्हा, व महिमंडनगड हा येतो जावली तालुका व सातारा जिल्ह्यामध्ये असणारा हा आपला महिमंडनगड, असे या किल्ल्यांची रेंज आहे। पायथ्यापासून जिथं आपण गाडी लावतो त्या ठिकाणापासून पूर्ण तुम्हाला गडाची मी जाण्याची वाट दाखवत आहे। खडा चढ संपलेला आहे, व आता आपणाला सपाटीच्या भागाने जायचं आहे। 20 मिनटं झालेली आहेत, अजून एक 15 ते 20 मिनटं आम्हाला चालायला इथे लागतील। आता कडा डाव्या साईडला व दरी उजव्या साईडला ठेवून आपण आपली चाल केलेली आहे। समोर पाहत आहे 2 वर्षापूर्वी जो महापूर आला होता, त्या महापुरामध्ये या ठिकाणी किती कडा मोठा खाली वाहून गेलेला आहे समोर पाहत आहे। व आता आपण या जवळपास 60% किल्ला आपण झालेला आहे, 40% किल्ला राहिलेला आहे आपला। समोर एक चेकपोस्ट आहे, त्या चेकपोस्टपासून आपणाला आपल्या गडावर जायचं आहे। गड 2 विभागात विभागलेला आहे, परंतु आपला जो किल्ल्याचा भाग आहे तो डाव्या बाजूच्या गडावर जायचा आहे। समोर पाहत आहे ते चेकपोस्ट आहे, त्या चेकपोस्टपासून थोडं पुढाल्यानंतर डाव्या हाताला, सॉरी उजव्या हाताला वरच्या बाजूला आपणाला किल्ला चढायचा आहे। हा असा पाहत आहे वरच्या बाजूस आपला हा महिमंडनगड आहे। एक थोडी 10 मिनटाची चढाई राहिलेली आहे, व त्या 10 मिनटाच्या चढाईनंतर आपण गडमाथ्यावर पोहोचणार आहे। साधारण 20 मिनटं आम्हाला आत्तापर्यंत झालेली आहेत। समोर पाहत आहे सकाळी आम्ही घरून 4 वाजता निघालो होतो, साधारण 214 किलोमीटर हे अंतर आहे, व 214 किलोमीटर अंतर व 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। महाराष्ट्रात आजही असे काही किल्ले आहेत जे त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे दुर्गम आहेत। या गडावर जाण्याचे मार्ग हे अडचणीचे व दाट जंगलातून जात असल्यामुळे या गडांवर आजही दुर्गप्रेमींचा फारसा वावर नाही। कोयना धरणाचा जलाशय व या भागातील व्याघ्र प्रकल्पामुळे परिसरात असलेले किल्ले त्यांच्या भोवती असलेल्या घनदाट जंगलामुळे आपले अस्तित्व हरवून बसले आहेत। असाच हा आपला महिमंडनगड आहे, दाट जंगलामुळे हा किल्ला सहसा लवकर ओळखून येत नाही। जंगली जयगड, मकरंदगड, महिमंडनगड ही त्याचीच काही उदाहरणे, पण किल्ला आहे म्हटल्यावर तेथे जायलाच हवे। महिमंडनगड हा दाट जंगलात असलेला तसाच एक दुर्गम किल्ला आहे। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असलेला महिमंडनगडावर जाण्यासाठी
सोयीचा मार्ग म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाताना भरणे नाक्यानंतर शिरगाव खोपी फाटा लागतो. शिरगाव व खोपी या गावातून रघुवीर घाटमार्गे मेटशिंदी या मैमंडन गडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते. खाजगी वाहन हा येथे जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय मेटशिंदी गावापुढे असलेल्या आरव गावापर्यंत जाण्यासाठी खेड बसस्थानकातून संध्याकाळी 5 वाजता मुक्कामी बस आहे. ही बस सकाळी 7 वाजता खिंडीकडील भागात साधारण 2 किलोमीटर कच्च्या मातीचा रस्ता असून पुढे मात्र पक्का रस्ता आहे. याशिवाय बामणोली तापोळे येथून बोटीने या भागात येता येते. पण पाण्याच्या कमी होत जाणाऱ्या पातळीचा बोट सेवेवर परिणाम होतो व तिचा येण्याचा मार्ग रोज बदलत राहतो, त्यामुळे हा मार्गही तितकासा सोयीचा नाही. याशिवाय खेडजवळील आंबवली गावी येऊन तेथून चकदेव डोंगर चढून पुन्हा खाली उतरून महिमंडन गडाकडे जाता येते, पण हा मार्ग दिवसभराचा व अतिशय थकवणारा आहे. रघुवीर घाटाने माथ्यावरील खिंडीत आल्यावर या ठिकाणी वनखात्याचे चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर आपण आपली माहिती सांगावी व गाडीचा क्रमांक त्या ठिकाणी नोटडाऊन करण्यात येतो. आपण या ठिकाणी किती माणसे आहेत याची सविस्तर नोंद करून घेतली जाते. त्यानंतर आपणाला या वनखात्याच्या एरियामध्ये परवानगी दिली जाते व आपण तिथून पुढे आल्यानंतर 500 मीटर पुढे येऊन आपल्याला उजव्या बाजूस एक बोर्ड आहे, येल्लो कलरचा बोर्ड आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे नाहीत, परंतु ती खूण लक्षात ठेवून त्याच्या पुढे 50 मीटर आल्यानंतर उजव्या बाजूस आपणाला एक रोड गेलेला आहे. त्या रोडने आपण चालत गेलो की आपणाला मागाशी सांगितल्याप्रमाणे आपणाला एक समाधी दिसते. समाधी ही खूण आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्या उपाशी आल्यानंतर उजव्या बाजूस आपणाला गडावर जाणारी मार्ग आहे, व्यवस्थित मार्ग आहे. त्या मार्गाने आपण आत्ता जसे आलेलो आहे त्या मार्गाने व्यवस्थित अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोच. वनखात्याने गडावर गवा अथवा अस्वल असण्याची शक्यता वर्तवून सावधपणे फिरण्याचा सल्ला दिला. मेटशिंदी गावातून आल्यास 2 लहान डोंगरावर असलेल्या गडाचे संपूर्ण दर्शन होते. या गावातून गडाकडे जाताना प्रथम दगडी पूल लागतो व त्यानंतर 2 वळणे पार केल्यावर डावीकडे गडाकडे जाणारी वाट दिसते. या वाटेने गडावर चालण्यास सुरुवात केल्यास 10 मिनिटात आपण खालील सपाटीवरील असणाऱ्या मगाशी जी समाधी दाखवली त्या समाधीपाशी पोहोचतो. घडीव दगडात असलेल्या या समाधीवर नक्षीदार चौतारा असून त्यावर तुळशीव रंधावन आहे. या रंधावनावर दिवा लावण्याची सोय केलेली आहे. समाधीचा आकार पाहता ही समाधी एखाद्या मोठ्या विराची असावी, पण सध्या ही कोणत्या विराची आहे हे माहीत नाही. येथून उजवीकडेच जाणारी जंगलात वाट आहे. या वाटेने आपण जावे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना या वाटेची व्यवस्थित माहिती करून घ्यावी किंवा डोंगराच्या बाजूने वर चढण्यास सुरुवात करावी. मगाशी मी व्यवस्थित आणि पूर्ण माहिती देणारा हा आपला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे गडावर येण्यास आपणाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत व असेच आपण या गडावर आत्ता आपली सफर चालू ठेवलेली आहे. वाटेमध्ये आपणाला या ठिकाणी थोडा जंगलाचा पॅच लागला, त्याच्यानंतर उजव्या बाजूस खडा चढ व डाव्या बाजूला खोल दरी ती पार करून आपण पुन्हा या खड्या चढावर आलेलो आहे व येथूनच आपला गडप्रवेश होतो. गडावर उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष या ठिकाणी पाहण्यास भेटतात व उजव्या बाजूस आपणाला वर गेल्यानंतर थोडीशी तटबंदी ही पाहण्यास भेटते. त्याच्यानंतर आपण गडावर येतो. समोर पाहत आहे आपण आहे रघुवीर घाट व रघुवीर घाटाच्या सरळ आल्यानंतर मध्ये आपणाला एक चेकपोस्ट आहे ते दिसत आहे व चेकपोस्टच्या थोडं पुढं आल्यानंतर आपणाला हा आत्ता आपण ज्या मार्गाने आलेलो आहे त्या मार्गाने येऊन वरगडावर यायचं आहे व या ठिकाणाहून आपणाला रघुवीर घाटाचे विहंगम असे दृश्य पाहण्यास भेटत आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम असणारा हा रघुवीर घाट आपण पाहिलेला आहे व या रघुवीर घाटात आपण पाहू शकतो आपण बऱ्यापैकी किल्ला कवर झालेला आहे आणि वर जाऊन आपण आता बाकी वास्तू पाहणार आहे. खूपच सुंदर व या ठिकाणी यायचं असेल तर सकाळी लवकर यावे व लवकर येऊन आपण हा गड किल्ला पाहण्यास यावे ही एक विनंती. आता आपणाला
या ठिकाणावरून गडपणाचे अवशेष आपल्याला थोडे थोडे दिसायला लागलेले आहेत. अच्छा, या वाटेतून समोर खिंड आहे व खिंडीच्या डाव्या साईडनं आपल्याला जायचं आहे. पाहत आहे आपण, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोर अशा या प्राचीन पायऱ्या दिसत आहेत. 1, 2, 3 कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसत आहेत. व या ठिकाणी आपण समोर पाहिलं तर कातळ इथं पूर्ण असा कट केलेला दिसत आहे. व याच कातळाच्या मार्गाने आपण सरळ आता जायचं आहे. 1-5 मिनिटाची चाल राहिलेली आहे फक्त, आणि साधारण अर्धा तास झाला. रघुवीर घाट, सुंदर अप्रतिम असा रघुवीर घाट दिसत आहे आपल्याला. व या रघुवीर घाटातील आपण या किल्ल्याचे दर्शन घेऊन आपण आता पुढील मार्गाला जात आहे. समोर जर पाहिलं पावसामध्ये समोर दरी केवढी खोल वाहून गेलेली दिसत आहे आपल्याला. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी खूप मोठा पाऊस झाला होता त्या ठिकाणी अपाट नुकसान झाले होते. तर अशा या घनदाट अरण्यातील आज आपण या किल्ल्याची सफर करत आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम, खास जंगल किंवा एक आव्हानात्मक किल्ला करायचा असेल तर त्या लोकांनी या ठिकाणी जरूर यावे, ही एक विनंती. किल्ला चढण्यासाठी सोपा आहे, परंतु एकदा का मार्ग समजून घेतला की आपल्याला जाण्यास काहीही अडचण येत नाही. साधारण अर्धा तास लागतो पायथ्यापासून गडावर पोहोचण्यासाठी, जर बसत गेला तर तुम्ही पाऊण तास, परंतु पाऊण तासाच्या वरती या किल्ल्यावर येण्यासाठी वेळ लागत नाही. पावसाच्या दिवसांमध्ये या ठिकाणी येण्याचे प्रकर्षाने टाळावे, कारण रस्ता हा अतिशय खराब आहे व दरड कोसळण्याची खूपच मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे दिवस सोडून इतर दिवशी यावे. व साधारण डिसेंबर ते मार्च हा महिना सर्वोत्तम राहील या किल्ल्यावर येण्याचा. ला रघुवीर घाटातून आपण आता आल्यानंतर या किल्ल्यावर पोहोचत आहे. खूप उत्सुकता होती आम्हाला या किल्ल्यावर येण्याची. महिमंडनगड, मंडनगड आणि महिमानगड ह्या त्रिकुटाची, एक यमक जुळवणाऱ्या त्रिकुटाची आपण सफर केलेली आहे. व आम्ही या दौऱ्यामध्ये जंगली जयगड व भैरवगड, सातारा जिल्ह्यातील हेळवागचा पण बोलतो त्याला, हे सुद्धा किल्ले करणार आहे. आणि अवघड श्रेणीतले हे किल्ले आहेत, ज्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला फॉरेस्टची परवानगी घ्यावी लागते. तसेच आपल्याला फॉरेस्टची परवानगी घेऊनसुद्धा आपल्याला वाटाडे घेणे व अन्य सर्व प्रोसेस करून या ठिकाणी पोहोचावी लागते. अशा या ठिकाणी आपण जाणार आहे. शेवटी आम्ही आलेलो आहे महिमंडनगड. खूप दिवसाची इच्छा होती, एक खिंडीपाशी आलेलो आहे. 1-5 मिनिटाची चाल राहिलेली आहे व आम्ही बालेकिल्ल्यावर पोहोचत आहे. व या ठिकाणी आपल्याला प्राचीन काळातील पायऱ्यासुद्धा पाहण्यास भेटत आहेत. व या ठिकाणाहून वर जाणार आहे. त्या ठिकाणी पायऱ्या दिसत आहेत आपल्याला कातळात कोरलेल्या. व समोरच्या बाजूस थोडी तटबंदीचे अवशेषसुद्धा दिसत आहेत, तेही पाहणार आहे. या ठिकाणीसुद्धा थोडं बांधकाम केलेलं, म्हणजे छन्नी आतोड्याचे घाव दिसत आहेत. टाकं वगैरे खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. व या ठिकाणी अशा पायऱ्या वर गेलेल्या दिसत आहेत. खूपच चांगला आणि छोटेखानी ट्रेक म्हणावला गेलेला, परंतु खूप आव्हानात्मक. छोटेखानी ट्रेक आहे परंतु खूप आव्हानात्मक. कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये असणारा हा किल्ला आहे. व या ठिकाणी गव्यांचेसुद्धा आपल्याला दर्शन होऊ शकतं. पण या ठिकाणी आपल्याला थोड्याफार या ठिकाणी आपल्याला या तटबंदीचे किंवा पाण्याबरोबर हे बुरजाचे किंवा महादरवाजेचे अवशेष या ठिकाणी असे आपल्याला पाहण्यास भेटत आहेत. व पाहत शकतो आपण असा हा बुरुज एक आहे. आणि आता वर गेल्यानंतर उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे गडावर. पोहोचतो 1-2 मिनिटात. ही पाहू शकतो तटबंदी आपण अशी. ही तटबंदी पाहून आता आपण गडावर जात आहे. गडावर या ठिकाणी जाताना खूप ठिकाणी आपण असे दगड पडलेले दिसत आहेत. असं या ठिकाणी दिसत आहे आपल्याला असे.
खूप वाचतू या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये, परंतु अपरिचितांनी या ठिकाणी येण्यासाठी आपण गाडी समोर पाहत आहे, दिसत आहे आपल्याला या ठिकाणावरून. आम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे त्या ठिकाणावर आपण समोर दिसत आहे आपल्याला गाडी. त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे व ती गाडी पार्किंग करून आम्ही हा पूर्ण घाट चढून वरपर्यंत आलेलो आहे व गडमाथ्यावर आम्ही आता पोहोचलेलो आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण असे खूप वास्तू, या ठिकाणी पायऱ्या वगैरे अशा या मजबूत अवस्थेत आजसुद्धा पाण्यास भेटत आहे. याही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तटबंदी आहे. गडमात्यांचे अवशेष पाहत आपण आता गडावर पोहोचत आहे. समोर पाहत आहे ही उजव्या बाजूची खिंड न जाता डाव्या बाजूने आपणाला गडावर पोहोचायची आहे. या वाटेने खिंडीकडे जाताना काही ठिकाणी कातळात पायऱ्या खोदलेल्या दिसतात. पायथ्यापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. खिंडीत आल्यावर उजवीकडे बाजूस आपल्याला गडाची तटबंदी व त्यापुढे एक बुरुज पाहायला मिळतो. या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा पण तो आज अवशेष काही मिळत नाही. त्याचे खिंडीच्या या भागात काही प्रमाणात सपाटी असून येथे एक उद्ध्वस्त चौतारा पाहायला मिळतो. खिंडीच्या दोन्ही बाजूच्या उंचवट्यावर गड पसरलेला असून गडाचे अवशेष केवळ डाव्या बाजूस असल्याने प्रथम त्या बाजूस चढाई करायची आहे. आता आपण या दिशेने उजव्या बाजूचा डोंगर सोडून डाव्या बाजूच्या डोंगरांनी वर येत आहे व या ठिकाणी वर आल्यानंतर आपणाला थोडासा सपाट भाग लागतो. सपाट भागाच्या पुढे आपणाला पाण्याची टाकी लागणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटतात, तीही आपण व्यवस्थित पाहणार आहे. तर चला पाहू आपण पाण्याची टाकी व एका पाण्याच्या टाक्यावर आपणाला शिल्प करण्यात आलेले आहे तेही आपण पाहणार आहे. अशा या जंगली जयगडनंतर आपण महिमंडनगडाची ही सफर अशीच चालू ठेवत आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण असा हा माळरानातील भाग डोंगराच्या वर आल्यानंतर, आणि या ठिकाणावरूनच आपण आता गडमाथ्यावर प्रवेश करत आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यानंतर आपणाला सर्वप्रथम पाण्याची टाकी लागतात व त्याच्यानंतर देवीचे मंदिर आहे ते पाहून व आजूबाजूच्या एरियावर फेरफटका मारून आपण गडफेरी पूर्ण करतो व परतीच्या प्रवासाला लागतो. तर आपण या महिमंडनगडाची आपण आता पूर्ण सफर करणार आहे आणि व्यवस्थित असा एक्सप्लोर करणार आहे. गडाच्या दरीच्या काठावर थोड्याफार प्रमाणात कशीबशी तक धरून उभी असणारी तटबंदी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते. या तटाला लागून कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहायला भेटते, परंतु ते मातीने पूर्ण भरलेले आहे व त्याच्याच बाजूला अजून एक पाण्याचे टाके पाहायला भेटते. व हे पाहून झाल्यानंतर आपण गडाच्या जो 12 ते 15 पाणीटाकी समूह आहे ते पाहायला भेटते. गडाला नैसर्गिक तटबंदी लाभल्याने दरवाजाकडील भाग वगळता वेगळी तटबंदी करण्याची गरज भासली नाही. पुढे गडाच्या डाव्या बाजूस लहानसे एक गुहा टाके आहे. गडमाथा फारच कमी उंचीवर असल्याने दरवाज्यातून 5 मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे व गड हा 6 एकरमध्ये आहे. गडमाथ्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी पाहण्यास भेटत आहेत. आता आपण पाण्याच्या टाक्यांची पूर्ण सफर करणार आहे. हे आहे 1 नंबर टाकं, पाहू शकतो आहे आपण व ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आता हे व या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी सुद्धा करू शकतो. असं हे एक पहिलं टाकं आहे, पाहू शकतो आपण या ठिकाणी व या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. हे पाण्याचं टाकं पाहून झाल्यानंतर त्याच्या वरील बाजूस हे एक पाण्याचं टाकं आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. हे 2 नंबर टाकं आहे आणि याला पाणी बाहेर जाण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली या ठिकाणी दिसत आहे. हे 2 नंबर टाकं आहे. हे 3 नंबर टाकं या ठिकाणी आपणाला दिसत आहे. हे ही सुखं आहे व याच्यात थोडा गाळ साचलेला आहे. त्याच्याच बाजूला हे 4 नंबर टाकं आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे. त्याला लागूनच आत्तापर्यंत 4 टाके आपण शोधून काढलेले आहेत व या ठिकाणी आपणाला हा एक खूप मोठा पाण्याचा टाक्याचा समूह दिसत आहे अखंड. तसेच हा 5 नंबर टाकाचा म्हणजे या ठिकाणाहून चालू होऊन
तो अगदी कडपर्यंत आहे व तो 5 नंबर झाला। त्याच्यानंतर हा जो आहे हा 6 नंबर पाण्याचा टाक्याचा समूह आहे। व्यवस्थित पाहू शकतो आपण 6 नंबर टाका आहे व 6 नंबर टाक्याच्या बाजूला 7, 8 आणि 9 व 10 अशी या ठिकाणी पाण्याचे टाक्यांचा समूह पाण्यात भेटत आहे आपणाला। व या ठिकाणी दोन ठिकाणच्या पाण्यात आपणाला पाणी पिण्यास योग्य आहे। व या ठिकाणी आपण पाहू शकतो गव्यांच्या पायाचे ठसे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे। हेही पाण्याचं टाका आहे, हेही सुकलेलं आहे आणि या ठिकाणाहून पाणी जाण्याची सोय ही खूप व्यवस्थितरित्या केलेली आहे। पाहू शकतो हे आपण असे पाण्याच्या टाक्यांच्या समूहातून व आपण 1 नंबरचं टाकं आणि हे या दोन ठिकाणी आपणाला पाण्याची सोय केलेली दिसत आहे। आणि या टाक्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे समोर पाहिले आपण तर या ठिकाणी शिल्प कोरलेले दिसत आहेत व पिंड आणि आपणाला त्याला पूजा करतानासुद्धा आपणाला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहेत व दोन्ही बाजूला 2 गजशिल्प दिसत आहेत व त्यांच्या हातात काही वस्तू दिसत आहेत। असं हे सुंदर आणि अप्रतिम असणारे टाकं या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटत आहे व या गडाचे एक वैशिष्ट्य आहे। ठिकाणी पाणी जाण्याची सुद्धा सोय व्यवस्थितरित्या केलेली आहे व ते गजशिल्पाचे किंवा त्या हे जे पाहून झाल्यानंतर एक मगाशी दाखवलेलं खूप मोठं टाकं आहे, याची जर साफसफाई केली तर या ठिकाणी पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात साठा आपणाला पाण्यास भेटेल। तसेच त्याच्यावरील बाजूस अजून एक आपणाला टाकं पाण्यास भेटत आहे हे असं पाहू शकतो आहे व त्याच्याच बाजून दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सुद्धा एक टाकं पाण्यास भेटत आहे आणि वरील बाजूस अजून 2 टाके पाण्यास भेटत आहे। अशा प्रकारे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात टाक्यांचा समूह दिसत आहे व पाणी उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी होलसुद्धा केलेले आहेत म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पाण्यात बाष्प होऊ नये व पाणी जास्त टिकावे या ठिकाणी अशी सोय करण्यात आलेली आहे। या असा परिसरात या पाणी टाक्यांचा समूह आहे आणि वरील बाजूसुद्धा आपणाला एक पाण्याचं टाकं हे पाण्यास भेटत आहे। तसेच त्याच्या बाजूला अजून एक छोटं टाकं पाण्यास भेटत आहे। या ठिकाणी पाहिलं तर मोक्याच्या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे व आता आपण या पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून झाल्यानंतर आपण आता जाणार आहे मेन मंदिराकडे जिथं आपण समोर मंदिर पाण्यास भेटत आहे। त्या मंदिरात जाऊन आपण देवीचे दर्शन घेणार आहे व आजूबाजूचा परिसर पाहून परतीच्या प्रवासाला लागणार आहे। खूपच सुंदर व मनमोहक वातावरण आहे। आज जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिन्यातील आज तारीख आहे 7 जानेवारी 2023 व या दिवशी आपण आज या महिमंडनगडाची सफर करणार आहे। या अपरिचित आणि अतिशय दुर्गम भागात असणारा हा गड आहे। आता आपण आज जाऊन देवीचे दर्शन घेऊ आणि बाकीचा परिसर पूर्ण पाहून घेऊ। व्यवस्थित असणारं हे मंदिर आपणाला पाण्यास भेटत आहे आणि या ठिकाणी मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ व देवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी बाकीचा परिसर पाहून घेऊ। या ठिकाणी देवीचे दर्शन आपणाला व्यवस्थित झालेलं आहे। या ठिकाणी वास्तूही पडलेल्या आपल्याला दिसत आहेत आजूबाजूला व एक बादली व तांब्या हांडा दिसत आहे या ठिकाणी। व्यवस्थित असणारं मंदिर व या ठिकाणचा हा पूर्ण गडाचा परिसर पाहण्यास भेटत आहे। कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये असणारा हा महिमंडनगड जरी सातारा जिल्ह्यामध्ये असेल तरी आपणाला या ठिकाणी येण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडवरून रघुवीर घाटमार्गे या ठिकाणी यावं लागते। हा मार्ग सोयीस्कर आहे। आता आपण मंदिराच्या पाठीमागील बाजूसून पूर्ण मंदिर पाहून घेऊ म्हणजे हा एरिया किल्ल्याचा पाहून घेऊ व त्याच्यानंतर आपण या
पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहून परतीच्या प्रवासाला निघू। व या ठिकाणी शरद आणि मनोहर हेही काय आपल्याला चार शब्द सांगतील या म्हणजे आजच्या या प्रवासाबद्दल किंवा या गडकोट कसं वाटतात काय वगैरे। तर शरद, दोन शब्दात काय माहिती सांगू शकताल का? हा जो महिममंडल गड आहे तो एकदम सुंदर आहे, चढाई पण फार नाही आहे, एक 20 ते 25 मिनिटाची चढाई आहे आणि वरून एकदम सह्याद्रीचा व्ह्यू वगैरे खूप सुंदर दिसतो आहे। चारी बाजूला उंच उंच डोंगर आहेत, वरती पाण्याची सोय आहे, मंदिर आहे आणि तुम्ही आराम सुद्धा करू शकता इथे। तर नक्कीच या ठिकाणी एकदा तरी व्हिजिट द्या। व समोर पाहत आहे आपण कोयना धरणाचे बॅक वॉटर खालच्या बाजूस आपल्याला दिसत आहे। व या ठिकाणापर्यंत आपल्याला कोयनाचं पाणी आलेलं इथे पाण्यास भेटत आहे। व हा अतिशय घनदाट जंगलामध्ये असणारा हा किल्ला आहे व याला नैसर्गिक कातळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळं तटबंदीची थोड्याच प्रमाणात आहे। मनोहर, आपण किल्ल्यांबद्दल काय सांगू शकताय का? एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असा किल्ला आहे, खूप काठेच्या घाटाच्या माथ्यावर आहे, तर अवश्य नाही। आणि या ठिकाणी थोडासा धोका आहे म्हणजे या ठिकाणी, त्याच्यामुळं आपल्याला मोरच्या धाडीमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करू नये कारण त्या ठिकाणी गवे असण्याची खूप शक्यता आहे। ठिकाणी पाहिलं तर खूपच डेंजर एक आपण पाहू शकतो सह्याद्रीचं रूप आणि अशा या जंगलामध्ये गवे असण्याची खूप शक्यता आहे। त्यामुळं गडावर आल्यानंतर आपण गडावरच्या टाक्या व इतर अवशेष पाहून माघारी फिरावं व जास्त या ठिकाणी अडचणीत जाण्याचा प्रयत्न करू नये कारण आपण या ठिकाणी पावलोपावली आपणाला गव्याच्या पायाचे ठसे पाण्यात भेटत आहेत व कधीही कुठूनही काहीही येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सावधगिरी आणि व्यवस्थित व आपल्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही या ठिकाणी पाहू शकतो आपण। गव्याची विष्ठा या ठिकाणी पडलेली आहे, अशा या परिसरामध्ये गवा हा 100% हाच आहे। ठिकाणी पाहू शकतो आपण असं या ठिकाणी गव्यांनी किंवा या पक्ष्यांनी इथे पक्षी मारलेलं आहे बहुतेक, मे बी पाहू शकतो आहे असं। त्याच्यामुळे या ठिकाणी गव्याशिवाय अन्य प्राणीही असण्याची खूप मोठी शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण जास्त पुढं न जाता माघारी फिरावे। अतिशय भयानक मनात एक भीतीचे वातावरण घेऊनच आपण नेहमीही या ठिकाणी गडाची सफर करत आहे। या ठिकाणी असे खूप मोठ्या प्रमाणात आपणाला असं दिसत आहे व हा गडाचा पाठीमागील शेवटचा भाग आहे व या ठिकाणी आपणाला अजून एक पाण्याचं टाकं पाण्यास भेटत आहे, तेही आपण दाखवणार आहे। या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं खोदण्यात आलेलं आहे व गाळ साचलेलं आहे, त्याच्यामुळं पाण्याचं टाक आपल्याला व्यवस्थित पाण्यास भेटत नाही व या ठिकाणी आपली ही गडफेरी पूर्ण होते। गडावरून रघुवीर घाट परिसर अगदी व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला समोर पाण्यास भेटत आहे, रघुवीर घाट आणि परिसर। व या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तटबंदी आपल्याला व्यवस्थित पाण्यास भेटत आहे, ही अशी तटबंदी आहे गडाची। तटबंदी आता थोड्या काळाच्या योगात ढासळलेली आहे, तरी पण मला जेवढी दाखवता येईल तेवढी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। अशी या ठिकाणी तटबंदी आपल्याला पाण्यास भेटत आहे गडाची। पाण्याच्या टाक्याच्या डाव्या बाजूने आल्यानंतर अशी ही तटबंदी आपल्याला पाण्यास भेटते। ठिकाणीसुद्धा खूप मोठं एक पाण्याचं टाकं खोदण्यात आलेलं आहे, परंतु या ठिकाणी त्याच्यात गाळ खूप साचल्यामुळे आपणाला ते व्यवस्थित पाहता येत नाही आणि तो पाण्याचा टाक्यांचा समूह सोडून या ठिकाणी
एक आहे व मगाशी दाखवलेलं समोर एक टाका आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ही पांचा समूह आहे व आता आपला हा गड पूर्ण पाहून झालेला आहे। हे जे टाकं पाहू शकतो आपण हे खूप मोठं आहे, परंतु या ठिकाणी कचरा आणि गाळ साचल्यामुळे आपणाला या ठिकाणचे पाणी वापरता येत नाही किंवा पाण्याचा साठा होत नाही। या ठिकाणी पाहू शकतो आपण हे एक टाका आहे। आता आपण पूर्ण गड फिरून आलेलो आहे व या पाण्याच्या टाक्यांपाशी आपण आता आलेलो आहे व पाण्याच्या टाक्यांचा समूह हा आता आपण पाहत आहे। असा हा पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे आणि गडफेरी पूर्ण पाहून झाल्यानंतर आता आपण परतीच्या मार्गाला निघणार आहे। आता आपण मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे व चारी बाजून मी मंदिर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे। हे मंदिराचा पाठीमागील भाग आहे व आता आपण या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण झालेली आहे। पाहू शकतो मंदिर व एकदा पुन्हा दर्शन घेऊन आपण हा परतीचा प्रवास चालू करणार। दर्शन घेतो आपण आता आणि दर्शन घेऊन आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे। खूपच सुंदर या महिमंडन गडावर आपण आलेलो आहे। महिमंडलगडची रॅली पूर्ण झालेली आहे व महिमंडन गड पूर्ण पाहून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघत आहे। अशा प्रकारे महिमंडन गड आमचा पूर्ण पाहून झालेला आहे व गड पाहून आम्ही आता समोरच्या टेकडीवर सुद्धा जाणार आहे। या ठिकाणावरून आपणाला जाण्याचा मोह काही आवरत नाही, परंतु आपणाला या ठिकाणावरून जावे तर लागणारच आहे। तर चला पाहू आपण ही पाण्याची टाकी पुन्हा एकदा व्यवस्थित आणि परतीच्या प्रवासाला निघू। टाक्यांची माहिती घेत व टाक्यांचा या अभ्यास करत या ठिकाणाहून आपण पूर्ण या गडाची माहिती घेत आहे व ही माहिती घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे। आता आपण या पाणी टाकी समूहाचा पूर्ण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे व या ठिकाणी थोडीफार माहिती घेऊन व व्यवस्थित निरखून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे। परतीच्या प्रवासामध्ये आपण समोरच्या डोंगरावर सुद्धा जाणार आहे, तेथून आपणाला खूप सुंदर व्ह्यू पाहायला भेटतो। जय मनोहर व शरद आणि मी या ठिकाणी हा गड पूर्ण पाहून आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे। परतीच्या प्रवासाला जात असताना आम्ही या ठिकाणचे टाक्यांचा पूर्ण व्यवस्थित पुन्हा एकदा अभ्यास केला व याचे निसर्ग डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला निघालो। या ठिकाणावर जाताना आम्हाला मोह काही आवरत नव्हता, परंतु जाणे तर विभागच आहे आणि पुन्हा या टाक्यापाशी शेवटचं जे पाण्या एक पाण्याचं टाकं आहे, खांब टाकं आहे व या ठिकाणीचं पाणी जे वर्षभर पिण्यायोग्य असणार हे पाण्याचं टाकं खांब टाकं आहे व आतील बाजूस खूप मोठं आहे, परंतु पाणी असल्यामुळे आम्हाला पाणी खूप असल्यामुळे आतमध्ये आम्हाला डोकावून पाहता आले नाही। हे जे टाका आहे खांब टाका आहे आजपर्यंत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे हनुमानाची मूर्ती आहे। समोर पाहू शकतो आपण अपरिचित समोर स्पष्ट दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला हनुमानाची मूर्ती कोरण्यात आलेली आहे। असं हे सुंदर टाकं आहे। हे टाकं व आजूबाजूचा परिसर पाहून आता आम्ही समोरच्या टेकडीवर जात आहे व हे शिल्प पाहून आम्ही खूपच उल्लासित झालो। हा किल्ला माझा 261 नंबर किल्ला आहे म्हणून येथे किल्ले या किल्ल्याच्या वर जाऊशील वाटतो ना। व यानंतर आम्ही जंगली जयगड एक आव्हानात्मक किल्ला व खूप दिवसाची आमच्या एक मनाची इच्छा होती करण्याची तो करणार आहे। समोरची टेकडी हा गडाचाच भाग आहे, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गडाचे अवशेष शिल्लक नाही, त्याच्यामुळे फक्त एक फेरफटका मारून आपण त्या ठिकाणी यायचं आहे। आता आपला महिमंडन गड झालेला आहे पाहून व आता आम्ही समोरच्या टेकडीवर जाणार आहे व तिथे काही पाहण्यास भेटत आहे का ते पाहणार आहे व त्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे। असा हा आपला महिमंडन गड पूर्ण पाहून झालेला आहे आणि आम्हाला खूप चांगला अनुभव देऊन गेला हा किल्ला आणि या ठिकाणी आम्हाला जाण्याची इच्छा तर होत नाही, तरी जाणं भागच आहे। या ठिकाणी आपल्याला थांबाय परमिशन नाही। ठिकाणी गव्याचे पायाचे ठसे खूपच मोठ्या प्रमाणात आहेत
अपाट गवे या ठिकाणी आहेत या जंगलामध्ये। अशा या सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आता आपण या समोरच्या डोंगरावर जात आहे व तिथूनही आपण आपल्याला काय पाहण्यास भेटत आहे ते पाहत आहे। पाहू शकतो आहे बापरे खूपच खोल आणि भयानक दरी या ठिकाणाहून आपल्याला पाहण्यास भेटत आहे। खूपच खूपच समोर जर पाहिलं तर फक्त डोंगर रांग ज्या दिसत आहे त्या ठिकाणी जाणं म्हणजे एक दिव्य स्वप्नच आहे। अच्छा या महिमंडनगडाची सफर आपण आज केलेली आहे। पाहू शकतो आपण खूपच मोठा हा महिमंडनगडाच्या समोरचा भाग आहे। आता आम्ही या महिमंडनगडाच्या समोरच्या डोंगरावर खिंडीच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला सॉरी येताना उजव्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगरावर जात आहे व तो डोंगर पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण हा आपला भाग आहे व आमची जी गाडी आहे समोर पाहत आहे आपण। समोर त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे व हा गड पूर्ण आम्ही असा पाहून आता समोरच्या डोंगरावर जात आहे। खूपच सुंदर जर पावसाच्या ठिकाणी दिवसात या ठिकाणी येण्याचं भाग्य जर लाभलं तर अप्रतिम आणि सुंदर असणारा हा असा गड आहे। या ठिकाणी दिवसभर जरी थांबलं तरी जाण्याचा मोह आवरणार नाही। खूपच या डोंगराच्या शेवटच्या भागावरून रघुवरी घाटाचे सुंदर व विहंगम दृश्य या ठिकाणावरून आपणाला पाहण्यास भेटणार आहे। सह्याद्रीच्या रांगेमध्ये असणारा हा महिमंडनगड जंगली जयगड भैरवगड वासोटा हे वनदुर्ग या भागात मोडतात। त्याच्यामुळे या किल्ल्यांवर येताना आपणाला खूप काळजीपूर्वक व आपल्यासोबत ग्रुपने यावे लागते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपणाला वन खात्याची परवानगी घ्यावी लागते व त्याची आपणाला फीसुद्धा भरावी लागते व सोबत आपणाला गाईडसुद्धा लागतो। महिमंडनगडावर आपणाला गाईड लागत नाही परंतु भैरवगड आणि जंगली जयगड तसेच वासोटा या ठिकाणी आपणाला वाटाड्या घ्यावाच लागतो वनखात्याचे शुल्क भरावे लागते। तसेच आपणाला भैरवगडावर जायचे असेल तर आपणाला त्यांची गाडी करावी लागते कारण आपल्या गाड्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही। जीप थार बोलेरो अशा गाड्या आपणाला भैरवगडाच्या टॉपपर्यंत घेऊन जातात नाहीतर आपणाला कमीत कमी 10 ते 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते। आता आपण गडाच्या या शेवटच्या भागात आलेलो आहे। या ठिकाणी समोर पाहत आहे आपण रघुवीर घाट सुंदर असे या ठिकाणी रघुवीर घाटाचे आपणाला दर्शन होत आहे व पाठीमागील वर्षी जो महापूर आला होता त्यावेळेस समोर पाहत आहे आपण उजव्या बाजूस एक दरीचा हा पूर्ण भाग खाली कोसळलेला आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी किंवा आपल्या या सह्याद्रीच्या रांगेमध्ये भरपूर पाऊस पडला होता त्यामुळे आतोनात नुकसान झाले होते। चिपळूणला तर त्यावेळेस खूप मोठं पाणी साचलं होतं। अशा या रघुवीर घाट आणि आपला हा महिमंडनगड पूर्ण पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे। परंतु या ठिकाणाहून आम्हाला जाण्याचं काही होत नाही शेवटी जाणे हे भागच आहे कारण या ठिकाणी आपणाला वनखात्याच्या अंतर्गत असल्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेतच आपणाला हा किल्ला करता येतो। धन्यवाद। चला आपण आता परतीच्या प्रवासाला निघू। सातारा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 27 गडकोट पाहण्यास भेटतात। कमळगड केंजळगड पांडवगड वैराडगड चंदन वंदन नांदगिरी साखरगड वर्धनगड भूषणगड वारूगड संतोषगड सदाशिवगड कराडचा भुईकोट वसंतगड दातेगड गुणवंतगड भैरवगड जंगली जयगड महिमंडनगड हा मकरंदगड प्रतापगड वासोटा असे गडकोट आहेत। आपण पाहू शकतो अशी ही तटबंदी आहे व जाताना आपणाला गडावर जाताना या ठिकाणची अशी तटबंदी लागली होती व ही तटबंदी पाहून आपण आता
परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. पूर्ण पाहू शकतो हा बुरुज टाइप दिसत आहे आपल्याला. आता आपण गड पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे ते आपल्या गाडीपर्यंत. चला जाऊया. समोर आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे. जाण्यासाठी एक 20 ते 25 मिनटं पुरेसे होतील आपल्याला. धन्यवाद. परतीच्या प्रवासाला दुपारची वेळ झालेली आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी उन्हाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या निसर्गाच्या ठेव्यातील अनमोलच म्हणा लागेल असा आपला हा महिमंडनगड पूर्ण करून आपण आता या समाधीस्थळापाशी पोहोचत आहे. महिमंडनगड पूर्ण खाली उतरलेलो आहे, पाऊस झालेला आहे. अतिशय घनदाट अरण्यातील आणि आव्हानात्मक असणारा हा अवघड श्रेणीमधला हा गड आपला पूर्ण पाहून झालेलो आहे झालेलो. आणि आता आपण या समाधीस्थळापाशी आलेलो आहे, प्राचीन समाधीस्थळापाशी. व या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन आपण आता पुढील दौरा आमचा पन्हाळकाजे हा किल्ला आहे आणि लेणी आहेत त्या पाहण्यासाठी जाणार आहे. आता इथं गवता छान बसून रेस्ट करत आहे आपण. पाणी बिन पित आहेत, काका येत आहेत मागून. व या समाधीपाशी आम्ही समाधीस्थळापाशी थोडा रेस्ट करून आता आम्ही पुढील दौऱ्यास निघणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील आमचा हा अवघड श्रेणीमधला आज महिमंडनगड पूर्ण झालेला आहे. व अशाच श्रेणीमधील आपला जंगली जयगड व भैरवगड हे दोनसुद्धा आम्ही करणार आहे. आणि हा आमचा 261 नंबर 261 नंबर फोर्ट्स आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच आमचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहण्यास भेटतात. धन्यवाद. अशी ही समाधीस्थळ पाहण्यास भेटत आहे आपल्याला. पाठीमागील बाजूस अशी ही समाधी आहे. या ठिकाणी थोडेफार अवशेष पडलेले आहेत. व ह्या समाधीच्या बरोबर वरच्या बाजूस आपला हा महिमंडनगड आहे. सुंदर आणि अप्रतिम असणारा हा गड आहे. या ठिकाणी मी आपली ही गडफेरी आज अशी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. मेट सिंधी हे गाव समोर आहे. तालुका जावळी आणि जिल्हा सातारा या ठिकाणी असणारं हे मेट सिंधी गाव अतिशय घनदाट अरण्यात आहे. गडावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो व गडावरून खाली येण्यास साधारण 20 मिनिटाचा वेळ लागतो. व आम्ही साधारण हा ट्रेक गड चालू करून 2 तासात पूर्ण खाली आलेलो आहे. आम्ही अशा या महिमंडनगडाची सफर आज पूर्ण करून खाली आलेलो आहे. रघुवीर घाट आपण पाहत आहे. महिमंडनगडावरून जाताना आपणाला रघुवीर घाट असा लागतो. व दिसत आहे व आमचे मेन साथी. आता आपण चेकपोस्टपाशी पोहोचत आहे व चेकपोस्टपाशी आपण अधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी आपण आपली दौऱ्याची सांगता करत आहे व परतीच्या प्रवासाला निघत आहे. रघुवीर घाटातून आपण आता थेट खेडमध्ये पोहोचणार आहे. या ठिकाणी भैरी भवानी मातेचं मंदिर आहे, आपण पाहू शकतोय.
हे जे आहे इथं चेकपोस्ट आणि ह्या चेकपोस्टच्या एक साधारण अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर आपणाला यासं लागतं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हे आणि रघुवीर। रघुवीर घाटामध्ये आपणाला हे असं एक हॉटेल आहे, एकमेव हॉटेल आहे। या ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करून आपण ही आपण इथून आपला पूर्ण दौरा करू शकतो। अतिशय घनदाट अरण्यात आणि जंगलात असणारा किल्ला आहे। रघुवीर घाटामध्ये आमची अशी ही दावत चाललेली आहे, खूपच अप्रतिम आणि चिकनची दावी दावत। शरद काय म्हणताय, कसं काय वाटलं? एकदम मस्त भेट झालेलं आहे मनोहर, सुंदर अतिशय व्यवस्थित अशी पूर्ण पारगाववरून आपणाला या ठिकाणी बामणोली व बामणोलीच्या ठिकाणावरून या ठिकाणी कसं येण्याचा मार्ग आहे तो व्यवस्थित दिलेला आहे। पाहू शकत आहे आपण अतिशय घनदाट आणि या ठिकाणी अवघड अशा ठिकाणी हा गड आहे। हातलोटवरून आपण एक किल्ला केलेला आहे तो मंडनगड। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण त्याच्यामुळे आपणाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।